कारण अशा सभांना येणं पण आता एक धोका झालेला आहे. तो धोका तुम्ही सगळ्यांनी पत्करलाय आणि आमच्या सुरात सूर मिसळवलाय, याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः इथे जे बसलेले आहेत, रोहिणी इथे आहे, शपात आहे, संदीप मेहता इथे आहेत, अनेक कलावंत इथे आहेत आणि ललित कलाचे तरुण विद्यार्थी सुद्धा, आजी माझी विद्यार्थी सुद्धा इथे आहेत. मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. याचं कारण, ललित कलावर भाजपवाल्यांनी हल्ला केला नसता तर अशी सभा झालीच नसती. मी तुम्हाला हे आपल्याला दाखवत आहे फॅसिझमची टार्गेट्स काय आहेत. आजपर्यंत 50 सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये, अक्षरशः हजारोच्या सभा झाल्या. यांनी असीमनी आणि विश्वंभरनी जास्त सभा घेतल्या. मी सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आणि जिथे जिथे समस्या निर्माण होते तिथे तिथे मला बोलवतात, पिजवायला बोलवतात की पेटवायला बोलवतात हे मला माहित नाही. त्यामुळे सिन्नरच्या व्याख्यानामध्ये समस्या निर्माण झाली. इथे वाचनालयामध्ये व्याख्यान होतं, साध्या वाचनालयामध्ये विश्वंभर चौधरीचं, 150 माणसं आली होती, फक्त 150 माणसं. ते येऊन भाजपवाल्यांनी तिथे त्याच्यात अडथळा निर्माण केला, ते मोडून टाकलं. विश्वंभरी त्या लोकांना सांगितलं मी आता परत चाललो, पण इथे येऊन आम्ही मोठी सभा घेऊ. विश्वंभरनी असीमला तर सांगितलं, पण आ बैल मुझे मार म्हणजे मला बोलवलं. आता सिन्नरमध्ये 150 लोकांचं व्याख्यान जर भाजपवाले मोडत असतील तर या भाजपवाल्यांना लोकशाही प्रथेप्रमाणे मोडायची गरज आहे. आपण अहिंसक माणसं आहोत, आपण हिंसा करणार नाही, पण तरी सुद्धा जनतेचा बुलंद आवाज काय असतो हे या फॅसिस्ट लोकांना दाखवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. डॉक्टर DL कराड तुम्हाला माहिती असतील, नाशिकचे मोठे कम्युनिस्ट नेते आहेत, अनेक वर्ष 40-45 वर्ष या सगळ्या राजकारणात आहेत. सिन्नर हा कामगार वस्तीचा भाग आहे, या सगळ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टेस तिकडे आहेत. तुम्हाला सांगतो, सिन्नरच्या सभेला माणसं 5 वाजल्यापासून जमली होती आणि मलाच आश्चर्य वाटलं, बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बाहेर, सभागृह बंदच ठेवलं होतं, सभागृहाच्या बाहेरचं मोठं मैदान, 10,000 लोक सभेला होते, 10,000. मला या सगळ्या कमळवाल्यांना सांगायचंय, फॅसिस्टांना सांगायचंय की तुम्ही आमची 150 सभा मोडलीत, 10,000 लोक आले. एरवी पुण्याची सभा साधी झाली असती, एक निषेध केला असता आम्ही शांततापूर्ण लोकांनी, यांनी मोडली. महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं, महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं, कारण यांना हे माहीत नव्हतं की जर आपण अशा प्रकारे दमनाचा प्रयत्न केला तर माणसं उठून उभी राहतील. केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. तुम्ही पोत खाली करा मशालीचा, हात भासतील तुमचे, हे लक्षात ठेवा. हे आज मला इथे फॅसिस्टांना सांगायचंय, सर्व प्रकारच्या फॅसिस्टांना, एकटा भाजप नाही, हा सत्ताधारी आहे म्हणून सगळ्यात मोठा फॅसिस्ट आहे, पण सर्व प्रकारच्या फॅसिस्टांना, या देशाच्या घटनेने आम्हाला देवाला, अल्लाला, गॉडला किंवा आणखीन कोणी जे तुमचे असतील महापुरुष किंवा त्या सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे, तो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आम्ही देवाला प्रश्न विचारू, अल्लाला प्रश्न विचारू, गॉडला प्रश्न विचारू, सर्व धर्माच्या महापुरुषांना प्रश्न विचारू, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत हे संविधान आमच्या हातात आहे, लक्षात घ्या. कोणीही थांबवू शकत नाही, गोळ्या खायला लागल्या तरी चालेल, किंवा तुम्ही आता शेतकऱ्यांच्या आंदोलनात जे करताय, रस्त्यामध्ये ते काटे का काय लोखंडी काय किळे खुपसणं, त्याच्यावर काय रणगाडे चालवणं, त्याच्यावर आणखीन काय पोलीस व्हॅन चालवणं, हे खेळे लक्षात ठेवा. आज शेतकऱ्यांच्या मार्गात जे खेळे तुम्ही खुपसलेले आहेत, ते खेळे उद्या सत्ताधाऱ्यांच्या कुठे कुठे जाणार आहेत हे मी तुम्हाला सांगत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जो या देशातल्या अन्नदात्याला छळतो त्याला सत्तेत राहता येत नाही, हा इतिहास आहे. कुणाकुणाला छळाल तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मगाशी उल्लेख केला, मी खरं तर हे भाषण पुढे चालू ठेवतोय, पण मला आत्ता आठवलं की या पुण्याच्या हल्ल्यातून आम्ही वाचलो. म्हणजे आता मी नास्तिक माणूस आहे त्यामुळे देवाचे आभार मानू शकत नाही. मी असं म्हणतो, ज्या महापुरुषांवर आमची श्रद्धा आहे,
त्या सगळ्या महापुरुषांच्या आशीर्वादाने आमच्या विचारांनी आम्ही वाचलेलो आहोत. पण या हल्ल्याला निधड्या छातीने तोंड देणारी एक मुलगी या सभागृहात आहे. माझ्या नजरेला ती पडली, मग अशी मी बाहेर गेलो. तिचं नाव आहे श्रिया. श्रिया आली आहे, श्रियाला बोलवा जरा. ही ती मुलगी आहे. तुम्हाला सांगतो, ही आमचा बंटी म्हणून जो आमच्या बरोबरचा मित्र आहे असीमचा, ही असीमची असोसिएट आहे. ही वकील आहे, लहान वगैरे दिसते पण वकील आहे, लक्षात घ्या. तर ही श्रिया आणि तिसरी टेरर बाई भक्ती कुंभार, ती तर बाहेर घुसून घुसलीच, या संघवाल्यांच्या अंगावर घुसलीच. त्यांनी तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. पण या श्रियाबद्दल मी तुम्हाला सांगतो, आम्ही निघालो, 40 प्लेन क्लोज पोलीस आमची वाट अडवून होते की तुम्ही जायचं नाही, कारण पोलिसांचा सरळ सरळ हा डाव होता की आम्हाला पोचूच द्यायचं नाही हॉलमध्ये. सभा सुरू झाली होती 6:30 साडेसात 7:45 पर्यंत आम्हाला पोचूच द्यायचं नव्हतं. जे शेवटी माझा फ्यूज उडाला, मी पोलिसांना सांगितलं तुम्ही काय वाटेल ते करा. मी चाललो सभागृहामध्ये आणि मी चालत निघालो. मग पोलीस जरा घाबरले, आणि संरक्षणासाठी पोलिसांची गाडी पुढे असायला पाहिजे, मागे असायला पाहिजे. त्यांनी फक्त मागे गाडी ठेवली. बघा, पोलीस कसे सामील होते याच्या त्या हल्ल्यामध्ये. म्हणजे आम्ही गाडीत बसतोय, असीम मला म्हणाल छोट्या गाडीत बसा आणि मोठी गाडी टार्गेट होऊ शकते. माझ्या एका बाजूला असीम, दुसऱ्या बाजूला विश्वंभर. ही मुलगी आम्हाला सांगते पुढे मी बसते. मी तिला म्हटलं, अगं पुढे बसतेस म्हणजे पुढून दगड येईल ना, कास फुटेल ना, तू पहिल्यांदा जखमी होशील, लक्षात घे, आम्ही मागे आहोत. पण ह्या मुलींनी अजिबात ऐकलं नाही या मुलीने, आणि ती पुढेच बसली. पुढच्या आपल्या बॉनेटवर हे थया थया नाचत होते, बरोबर ना. अर्थातच माणूस घाबरतो. आम्हालाही मनामध्ये दहशत निर्माण झाली. तर पहिल्यांदाच तिने हा अनुभव घेतला, तिच्या झाली असेल तर नवल नाही. पण काय बळ आलं या मुलीच्या अंगात मला माहीत नाही. त्या क्षणाला ती घाबरली असेल, काय झालं असेल तिचं. मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो, पण ती हटली नाही, लक्षात ठेव, हटली नाही. ही अशी जी मुलं आहेत ना, ती भक्ती कुंभार, ती पण तरुण, तो आमचा बंटी, तो जिम चालवतो, म्हणजे आमच्यापेक्षा जरा तगडा आहे जरा, तो पण खाली उतरला. आणि त्यांच्याशी झुंजत होते हे सगळे, आणि आमचा ड्रायव्हर वैभव. तो मला म्हणाला, सर तुम्ही काय घाबरू नका. थोडासा घाबरलोय मी, पण आज तुम्हाला वाचवणारच, काय वाटेल ते झालं तरी वाचवणार. ही सोन्यासारखी माणसं आहे. तो मला या देशातल्या संविधानाची चिंता नाही, ही माणसं वाचवणार आहे संविधान. ही जी मुलं आहेत ना, आणि इथे बसलेली ही तरुण माणसं, या सभागृहातली तरुण माणसं, या देशाचं संविधान 100% वाचणार आहे, आणि फॅसिस्टांचा अंतिमत हा पराभव होणार आहे याची मला खात्री आहे. मला खरंच काश आहे, खात्रीच आहे म्हणा. आम्ही 1975 इंदिरा गांधीची आणीबाणी आली तेव्हा मी 16 वर्षाचा होतो. आणीबाणी आली नसती तर कदाचित त्याच्यात पडलोच नसतो. लेखक व्हायचं होतं, पत्रकार व्हायचं असतं होत, पण पहिलं ट्रेनिंग दिलं जेपींनी. कसं लढायचं, अमला चाहे जितना होगा हात हमारा नाही उठेगा, हे लक्षात घ्या. आणि हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. तो संघर्ष आजपर्यंत चालू आहे, लक्षात घ्या. आम्हाला कोणत्या शाळेत शिकवलं नाही असं की असं लढा तसं लढा. आंदोलनातून आमची पत्रकारिता घडली, आणि आंदोलनातूनच तुरुंगात जाऊन. मला हे राजकारणी कळत नाही, रोज घाबरतात तुरुंगात जायला. मी परवा रोहित पवारना सांगितलं, आमच्या सभेला आले होते, त्यांचा चांगुलपणा हा पवार असून खाली बसले, म्हणजे बघा. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही का तुरुंगात जायला घाबरता, नितीन होता. म्हटलं, आम्ही तर तुरुंगात जाऊन जाऊन शिकलो, तुरुंग ही घाबरण्याची जागा नाही. गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे, तुरुंग ही शाळा आहे, लक्षात घ्या, आणि ज्याचे आज स्वच्छ आहे तो तुरुंगाला घाबरणार नाही. असीमला परवा पोलिसांनी सांगितलं, 4 तास आम्हाला त्यांनी काय म्हणतात त्याला हाऊस अरेस्ट टाईप केलं असीमच्या घरीच. आम्हाला कल्पना येत नव्हती, 9:30 म्हणतात 15 मिनिटं 10 मिनिटं, त्यांना जाऊच द्यायचं नव्हतं आम्हाला सभागृहामध्ये. आणि मी नितीनला फोन करून सांगतोय, तू प्रेक्षकांना सांग कुठच्याही परिस्थितीत आम्ही येणार. मलाही माहित नव्हतं त्यावेळेला मी काय करणार. परंतु त्या दिवशी पोलिसांनी कहर केला, आणि आज मी मुंबईच्या पोलिसांचे आभार मानतो. पुण्याच्या पोलिसांपेक्षा बरे आहेत रे. आज मला कुठे चढवलं नाही, उलट संरक्षण दिलं.
सुधारणा आहे, चांगली गोष्ट आहे. पोलिसांनी मला असं सांगितलं म्हणजे यांच्या मार्फत, असिमच्या मार्फत, की तुम्हाला युएपीए लावू. बघा हिंमत किती वाढली. तुम्हाला युएपीए लावू. युएपीए लावलं म्हणजे बेल मिळत नाही सजासजी. कमीत कमी 4 ते 5 वर्ष उमर खालीच काय चाललंय बघा. कमीत कमी 4 ते 5 वर्ष आतमध्ये. आणि हे दोघं माझ्या काळजीने मला समजावत होते, सर तुम्हाला युएपीए लावते काहीतरी मार्ग काढूया. नंतर पोलीस म्हणाले तुम्ही व्हिडिओवरून द्या भाषण. मी का म्हणून व्हिडिओवरून देऊ? मी व्हिडिओ तर रोज करतो माझ्या चॅनलसाठी. इथे मी सभेपुढे बोलायला आलो आहे तर तुम्ही मला सांगता तुम्ही व्हिडिओवरून भाषण द्या. मी पोलिसांना सांगितलं तो गायकवाड होता ना सिनियर इन्स्पेक्टर, त्याला म्हटलं हे सगळं मला लेखी द्या. पहिलं म्हणजे व्हिडिओवरून भाषण द्या, दुसरं म्हणजे तुम्ही येऊच नका, तिसरं म्हणजे मोदी शाहांविरुद्ध बोलू नका. बघा एक पोलीस ऑफिसर सांगतोय, 6 पोलीस ऑफिसर होते त्याच्यातला एक एसीपी होता, तो बिचारा काही बोलतच नव्हता. तो बहुतेक आपल्या बाजूचा असावा. तो बिचारा काही बोलतच नव्हता. मी त्यांना विचारलं अहो तुम्ही संविधान वाचलंय का, कॉन्स्टिट्यूशन वाचली आहे का, तर काय बोलच ना ते. मग मी म्हटलं लेखी द्या हे सगळं तुम्ही जे बोलताय, म्हणजे मला कोर्टात तरी जाता येईल ना. कुठच्याही कायद्यामध्ये लिहिलंय, लिहिलेलं नाही की पंतप्रधानांविरुद्ध बोलू नये. आम्ही सगळ्या पंतप्रधानांविरुद्ध बोंब मारली आहे इंदिरा गांधीपासून आजपर्यंत, एक सुटला नाही. पत्रकारांचं कामच आहे ना राजकीय नेत्यांवर टीका करणं, हे पत्रकारांचं कामच आहे. नाही तर पत्रकारांचं काम काय आहे? पी आर करणं, जनसंपर्क करणं, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं, हेच पत्रकारांचं काम आहे. तर तुम्ही मला सांगता मोदी शाहविरुद्ध बोलू नका आणि लेखी देणार नाही. हा म्हणे नंतर तो म्हणायला लागला ही आमची सजेशन आहे, सूचना आहे. म्हणजे तसं लेखी द्या की तुमची सूचना आहे, तेही द्यायला तयार नाही. याचा अर्थ पोलीस चूक होते, पोलीस आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत होते. जेव्हा आमची गाडी निघाली असिमच्या घरून पुढे, म्हणजे मी म्हटलं असिमला आता मला कंटाळा आला यार यांच्याशी भांडायचा, चल म्हटलं. हे मला म्हणजे नाही नाही सर तुमच्या जीवाला धोका आहे वगैरे. मी म्हटलं आता मी जाणार. 40 पोलीस प्लेन क्लोज पोलीस उभे होते पुढे आमची गाडी अडवायला. म्हणजे तो धमकी देणार तिकडे बसलाय साने गुरुजी स्मारकाच्या बाजूला, तिथे 2 तास निदर्शनं चालली आहेत आणि आम्हालाच अडवतायत पोलीस. तुम्हाला युएपीए लावू. मी त्यांना सांगितलं, यांनाही सांगितलं की मी घरी बसतो, लिहितो, व्हिडिओ बनवतो, तुरुंगामध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही, ठीक आहे. पण मी तुरुंगात जाऊन सुद्धा तेच काम करीन जे तिस्ता साठेल वडला अटक झाल्यावर तुम्ही करू. तिस्ता आमची मैत्रीण आहे, इतके वर्ष लढते आणि अत्यंत सदन कुटुंबातली आहे. म्हणजे तिला गरज जाई नाही. तिचे आजोबा पंडित नेहरूंच्या काळामध्ये ऍडव्होकेट जनरल होते, सॉलिसिटर जनरल होते, हे लक्षात घ्या. या मुलीने, या बाईने, आमच्या आवडीसाठी बाईच म्हणायला पाहिजे, यांनी काय केलं तुरुंगात जाऊन की तिथले जे तुरुंगातल्या बायका होत्या त्यांच्या समस्या सोडवायला त्यांना वकील मिळवून दिले. तुरुंगात जाऊन सुद्धा तिने काम चालू ठेवले, लक्षात घ्या. मी म्हटलंय ना मी तुरुंगात जाऊन सुद्धा हेच करीन. तुरुंगातल्या कैद्यांचे किती प्रॉब्लेम असतात. त्यांनी मला 5-6 दिवस तुरुंगात पाठवलं होतं प्रिव्हिलेजवर, तेव्हाच मला दिसलं होतं तुरुंगातलं जगच वेगळं आहे आणि यांचे इतके प्रॉब्लेम आहेत की ते सोडवायला काहीतरी कोणतरी एक सामाजिक कार्यकर्ता पाहिजे. त्यांना आताच राहिलेला सामाजिक कार्यकर्ता मिळेल ना माझ्यामुळे, किती फायदा होईल त्यांचा. तेव्हा ही धमकी आम्हाला देऊ नका. आम्ही या सगळ्या चळवळीतून गेलेली माणसं आहोत. आम्हाला युएपीए लावा, आम्हाला काय वाटेल ते करा, पण आम्ही तुमच्या फॅसिझम विरुद्ध लढल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो आणि पुण्यातल्या हल्ल्याविषयी तुम्हाला सांगतो. आजपर्यंत 6-7 हल्ले झाले, पुन्हा पुन्हा सांगतायत. मी नितीनला त्या दिवशी सांगितलं, कारण नितीनच्या गाडीतून मी पुण्याहून परत आलो रात्री 2 वाजता. मी त्याला सांगितलं की हा हल्ला आजवरचा सगळ्यात भयानक हल्ला होता. जेव्हा आमच्या गाडीवर माणसं थ्या थ्या नाचत होती, काचा फोडत होती, मागून काच फोडून त्यातून काय हॉकी स्टिक्स घालत होती, याच्या डोक्याला काच लागली, सगळ्या काचा आमच्या कपड्यात गेल्या, कपड्यात गेल्या. अनेक वेळा बाजूला विश्वंभर बसले होते, हा बसला होता, यांनी मला असं स्वतःच कवर दिलं. त्या श्रेयाला सांगितलं की डोकं वाचव, बाकी काही कर, बाकी अंगाला लागू दे, काय होते डोकं वाचव. म्हणून आम्ही डोकी खाली केली आणि हा आमचा वैभव ड्रायव्हर चालवत होता. मी यांना म्हटलं डोकं वाचूया. आणि मी आज या सगळ्या फॅसिस्टांना सांगतो, जोपर्यंत आमची डोकी शाबूत आहे तोपर्यंत तुमचं काही खरं नाही, हे लक्षात घ्या. तोपर्यंत काय खरंच नाही. आम्ही अहिंसक लोक आहोत, पण आम्ही ज्या कल्पना मांडतो त्याच तुम्हाला जर पसंत नसतील तर आमची कल्पनांचं जगणं हे आवश्यक आहे. हे कलावंत आज आले. मी तुम्हाला सांगतो, मी नथुरामचं जी कॉन्ट्रोवर्सी झाली, मी नथुराम बोलतोय तेव्हापासून मराठीतल्या नाटककारांना सांगतोय, जरा एक याला काउंटर असं नाटक लिहा.
पण माझं दुःख हे आहे की खूप नाटककार माझे मित्र आहेत, कलावंत माझे मित्र आहेत, एकाही नाटककारांनी हे केलं नाही सेक्युलर विचारांचं. नथुरामची कहाणी ही खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे, लक्षात घ्या. त्याचा जो ऍटिट्यूड होता, म्हणजे जे त्याला हिरो बनवत आहेत, विलन म्हणून त्याचा जो ऍटिट्यूड होता, त्याच्यावर सुद्धा लिहिलं गेलं पाहिजे. पण मराठीतल्या एकाही नाटककारांनी, सेक्युलर नाटककारांनी हे नाटक लिहिलं नाही, हे माझं दुःख आहे, हे लक्षात घ्या. मग आम्ही काय केलं, नथुराम नाटक बंद पडावं असं मला वाटत नव्हतं, त्याला माझा विरोध होता. त्याचं कारण त्यांना सुद्धा, राईट विंगर्सना सुद्धा आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आम्ही यदी फडकेंकडून पुस्तक लिहून घेतलं नथुराम आहे, जे आजही विकलं जात आहे, लक्षात घ्या. चौथी, पाचवी, सहावी आवृत्ती आहे, पण विकलं जात आहे. तेव्हा विचाराचा प्रतिवाद, उद्गाराचा प्रतिवाद हा उद्गारानेच व्हायला पाहिजे, शस्त्राने नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही ते कधीही करणार नाही. आणि आज तुम्हाला सांगतो, हा जो हल्ला होता, जीव घेणं म्हणजे सगळ्यात भयानक हल्ला. आणि मला फरक कळला फॅसिझम काय असतो, आयुष्यात मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला फॅसिझम काय असतो. फॅसिझम तुम्हाला ठारच मारतो. त्यांच्या हातात हॉकी स्टिक्स होत्या, त्यांच्या हातात आयर्न रॉड्स होते, आणि हे मुष्टियोद्धे घालतात ना असं, काय जे म्हणतात त्याला, असे काटे असतात, व्हॉट एव्हर जे काय म्हणतात, तर ते काचा फोडायला मारत होते. सर्व प्रकारची हत्यारं त्यांच्याकडे होती, अंडी होती, शाई होती, सर्व होती. फॅसिस्ट हल्ला. माझ्यावर आजपर्यंत शिवसेनेने हल्ले केले, लक्षात घ्या मी काय बोलतोय. माझ्यावर आजवर शिवसेनेने हल्ले केले, आणखीन कोणी केले, सनातननी धमक्या दिल्या, नारायण राणेंनी पण हल्ला केला, पण या इतका भयानक हल्ला मी अनुभवला नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणजे भीती नाही वाटली असं मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, भीती नाही वाटली, पण हे डोळ्यासमोर आपलं मरण दिसलं असं मी सांगतो. भीती नाही वाटली कारण भीती वाटून काय उपयोगच नव्हता, कदाचित भीती हा अवयवच गळून पडला असावा, माहित नाही मला. पण डोळ्यासमोर, म्हणजे हे तर मला सांगतोय सर, आज आपण मरणारच आहोत. मी एकच यांना म्हणत होतो, आणि मी नेहमी म्हणतो, तुम्ही अंधविश्वास म्हणा की आपण सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत, आपण मरत नाही, आपण मरत नाही. आणि आम्ही वाचलो या भयंकर जीवघेण्या हल्ल्यापासून, आम्ही वाचलो, ही श्रद्धा म्हणा काय म्हणा, पण आम्ही वाचलो, हे लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत शेवटपर्यंत तुमच्याशी लढणार वेगवेगळ्या मार्गात. याचं कारण मित्र मित्रांना सांगतो, ही निवडणुकीची लढाई नाही, ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. आणि तुमच्यापैकी अनेक तरुण मुलं इथे आहेत, त्यांना मी सांगतो फॅसिझम काय आहे, मुळात जाऊन वाचा. कशा प्रकारे पहिल्या महायुद्धानंतर इटलीमध्ये फॅसिझम सुरू झाला, आणि फॅसिझमचं स्वरूप काय आहे, कसा तो लोकशाही विरोधी आहे, कसा तो उदारमतवादाच्या विरोधी आहे, हे सर्व तुम्हाला गुगल केल्यावर मिळेल. पण तुम्हाला सांगतो, फॅसिझम पहिला हल्ला जो करतो तो राजकीय विरोधकांवर करतो, दुसरा हल्ला हा क्रिएटिव्ह माणसांवर करतो, तुमच्यावर, कलावंतांवर. हिटलरनी हेच केलं होतं. हिटलरला एक दिवस वाटलं की मॉडर्न आर्ट ही आपल्या विचारांच्या विरोधात आहे. मॉडर्न आर्ट, त्यांनी सगळ्या बाजारातून 6,000 चित्र विकत घेतली, 6,000 जे मॉडर्न आर्टिस्ट ऍब्स्ट्रॅक्ट पेंटर्स होते त्या सगळ्यांची 6,000 त्यांनी विकत घेतली. आणि त्यांनी एक मोठं म्युनिकमध्ये प्रदर्शन भरवलं, आणि त्या प्रदर्शनातून त्याला असं वाटत होतं की लोकांच्या मनात या सगळ्या आर्टिस्टबद्दल एक राग निर्माण होईल, आणि हे आर्टिस्ट लोकांच्या रागाला बळी पडतील. किती भयंकर योजना होती बघा, एक प्रदर्शन भरवायचं या आर्टिस्टचं, लोकांच्या मनात चीड निर्माण होईल म्हणून, आणि मग लोक यांना ठेचून मारतील असं इतरांना वाटत. झालं उलटच, 2,00,000 लोक हे प्रदर्शन बघायला आले म्युनिक मध्ये, लक्षात घ्या. ही जनता आहे, ही जनता आहे. हिटलरनी ठरवलं होतं एक, हिटलरनी केलं दुसरं. दुसरं उदाहरण, एक स्ट्रॉस नावाचा एक म्युझिक डायरेक्टर होता, जो दबावामुळे हिटलरच्या बाजूचा झाला. उत्तम म्युझिक डायरेक्टर, त्याच्यावर एक सिनेमा सुद्धा आलेला आहे. राजकीय दबावामुळे की त्याला असं भासवलं की तुला आम्ही जगू देणार नाही, आणि तू जर आमच्या बाजूला आलास तर तुला खूप फायदे होतील, आणि आपण एक म्युझिक स्कूल काढू, आणि मग त्याला तुला डायरेक्टर बनवू वगैरे वगैरे. तर त्याला काय करा, त्याची घुसमट होती. पण फायनली तो सकम झाला, तो त्या दडपणाखाली आला, आणि तो हिटलरच्या बाजूला आला. त्याचे शेवटी शेवटी इतके हाल झाले की त्याला अमेरिकन सिटिझनशिप घ्यावी लागली, हिटलरच्या बाजूला असलेल्या माणसाला. आणि जेव्हा
हे दोस्त राष्ट्रांचं सैन्य शिरलं तिथे जर्मनीमध्ये, तेव्हा याला दोस्त राष्ट्र अरेस्ट करणार होती. या माणसांनी त्यांच्यापासून वाचायला त्यांना आपली अमेरिकन सिटिझनशिप दाखवली. लक्षात घ्या काय होतंय, हे हिटलरच्या बाजूला असलेल्या संगीतकाराचं, ही संगीतकाराची शोकांतिका आहे. आज जे यांच्या बाजूला आहेत ना, मोशांच्या, नाव घेत नाही तुम्हाला कळलं कोणते, त्यांच्या बाजूला जे आहेत ना, त्यांच्या बाजूला असलेल्यांची पण ही शोकांतिका होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, गोबेल्सनी सगळी जर्मन फिल्म इंडस्ट्री ताब्यात घेतली, कारण सिनेमा हे सगळ्यात प्रभावी माध्यम. एक सिनेमा सुद्धा आहे नेटफ्लिक्सवर. कशा प्रकारे गोबेल्सनी ही सगळी फिल्म इंडस्ट्री ताब्यात घेतली आणि आपल्या बाजूच्या डिरेक्टर्सना सांगितलं की तुम्ही आता हिटलरचा जो विचार आहे त्याचं समर्थन करणारे सिनेमे बघा. तर एक नटी होती तिकडे आघाडीची, हा गोबेल्स जाऊन तिच्याच प्रेमात पडला. मानवी भावना तर हुकूम त्यात पण थांबत नाहीत ना, काय करायचं आपण. हा जाऊन तिच्याच प्रेमात पडला आणि कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. मग हिटलरनी त्याला बोलवलं, गोबेल्सला दम दिला आणि त्याला सांगितलं की तू प्रेम करायचं नाही, तुझं काम काय आहे, इंडस्ट्री आपल्या बाजूला आणणं हे काम आहे, तू प्रेमात बिमात पडायचं बाबा. आता प्रेम काय असं थांबून सांगत, म्हणजे असं थांबतं का, नाही बाबा मला प्रेम करायचं नाही, प्रेम होतं आपोआप. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रेमाची गंमतच आहे ती, ते आपोआप होतं, कोणावर कधी केव्हाही होऊ शकतं हे लक्षात घ्या. ते थांबवण्याची गरज जेव्हा हुकुमशहाना वाटते तेव्हा गडबड होते. त्यांनी सिनेमे तयार केले, लाखो सिनेमे तयार केले, शेकडो सिनेमे तयार केले आपल्या विचारांचे, एकही चालला नाही. हे जे आता आहे ना काश्मीर पाहिजे किंवा काय दुसरी केरला स्टोरी, हे असंच आहे, हे असंच आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो सत्य माझ्या बाबतीत घडलेला. मी दरवर्षी इफ्फीला जातो, इफ्फी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्याला, नोव्हेंबर महिन्यात 20 ते 28. या वर्षी मी तिथे बसलो होतो कॅफेटेरियामध्ये, एकटाच बसलो होतो. तर माझ्याकडे दोन माणसं आली अशी गोरी गोमटी आणि अशी व्यवस्था, तुम्हाला कळलं मी काय अवघात जाती भीतीचं बोलत नाही. तर त्यांनी मला ओळखलं नसावं. माझ्याबरोबर राजू नायकच्या ओळखीचा एक जण होता, राजू नायक म्हणजे पुण्याचा गोमांतकचा संपादक. तर त्यांनी मला ओळखलं नसावं, ते म्हणाले नमस्कार. तर नमस्कार आपली संस्कृती आहे, नमस्काराला नमस्कार करायचा. आता नमस्कार हा शब्द आक्षेपार आहे की नाही पोलिसांना विचारलं पाहिजे बघा, पण मी नमस्कार केला आणि मला म्हणाले आम्ही संस्कार भारतीचे स्वयंसेवक आहोत. आता संस्कार भारती म्हटल्यावर माझं एकदम ट्यूब लागेल, टिंग कर, म्हटलं हे संघाचे लोक आहेत. तर म्हणाले काय तुम्ही अमुक तमुक, तर मी म्हटलं हां, तर तुमचं नाव काय, तर मी म्हटलं निखिल वागळे. निखिल वागळे म्हटल्यावर त्यांना पण कळलं मी कोण आहे. पण आता संघाचा चिवट पण आहे, त्यामुळे मला सांगितल्याशिवाय आणि मला आपले बुकलेट दिल्याशिवाय उठायचं नाही. त्यामुळे पुढचे 10 मिनिटं ते मला संस्कार भारती काय करतं हे सांगतो आणि तुम्हाला सांगतो संस्कार भारती काय करतं, म्हणजे आपल्याला कल्पना नसेल. आता एक नवीन पुस्तक आलेलं आहे एच पॉप म्हणून, मी कपिलला सांगितलं होतं पुस्तक एच पॉप, तिला कुणाल पुरोहित नावाचे पत्रकार असतात. एच पॉप म्हणजे हिंदुत्व पॉप, आणि कशा प्रकारे हे जे आपले लोककलावंत आहेत, गाणी म्हणणारे वगैरे उत्तर भारतामध्ये, त्यांना कशा प्रकारे हे हिंदुत्ववादी लोक स्पॉन्सर करतायत. तुम्हाला गीता प्रेसची कहाणी माहिती असेल, ती लिहिली अनेकांनी. गावागावातल्या लोककलावंतांना रामायण म्हणण्यासाठी, आता कुमार विश्वासनी रामायण म्हटली ना सगळीकडे, खूप पॉप्युलर झाला तो रामायण. हे सगळं आरएसएस स्पॉन्सर्ड होतंय लक्षात घ्या, एव्हरीथिंग वॉज आरएसएस स्पॉन्सर्ड. तर ते असं मला म्हणाले ते संस्कार भारतीचे लोक. आता मी म्हणजे आपल्याकडे प्रभात चित्र मंडळ आहे, इतके वर्ष काम करते. आता मी प्रभात चित्र मंडळासारखं काम करतो म्हणजे तुम्ही काय करता, आम्ही फिल्म अप्रिसिएशन कोर्स घेतो, आम्ही आता सिनेमाना फायनान्स करतो. बघा किती हुशारीने काम करतायत लोक. दिस इज फॅसिझम, हे सोपं नाही आहे. म्हणजे पूर्वी मला आठवतंय स्वातंत्र्याच्या वेळेला डाव्या लोकांनी जसं काम केलं, इप्टा वगैरे इप्टा होती, किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा डाव्या विचारांचे खूप लोक होते. आता हे लोक हे जे इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून जे पैसे मिळाले ना बेकायदेशीर 6,000 कोटी, त्याचा वापर या कामासाठी करताय ते लक्षात घ्या. म्हणजे मी हे ललित कलाचे लोक जे सगळे आहेत त्यांना सांगतो, आपल्याला कुणाकडून पैसा येतो याचा पण विचार करा. आणि आपण काय, आपण डावे लोक म्हणजे एक एकटे, एक माणूस म्हणजे एक राष्ट्र, एक झेंडा आणि एक पक्ष आहे. त्यामुळे आपली एकजूट नाही,
आपल्याकडे फायनान्स अवेलेबल नाही, आपल्याकडे चांगल्या चांगल्या कलाकारांना पैसे मिळत नाही, आणि मग त्यांच्या विचाराचे जे लोक नाहीत, आरएसएसच्या विचाराचे जे लोक नाहीत, त्यांना पण पैसे मिळाल्यावर ते तसे सिनेमे करून देतात. मला असे खूप तरुण मुलं माहिती आहे, इफीमध्ये पण काही डॉक्युमेंटरीज किंवा काही शॉर्ट फिल्म होत्या की ज्याला संघांनी पैसा, अरे म्हटलं ही शॉर्ट फिल्म अगदी फालतू आहे, ही इफीमध्ये दाखवायचं काय कारण आहे. आणि जेव्हा त्या काश्मीर फाईलला पुरस्कार देण्याचा विषय आला, काश्मीर फाईलला एंट्रीज कशी मिळाली, तर ती रिजेक्ट व्हायला पाहिजे, तेव्हा तो इस्रायलचा माणूस उठून उभा राहिला, ज्युरीमधला चेअरमन होता ज्युरीचा, त्याला मुद्दा म्हणून बोलवलं होतं चेअरमन म्हणून. यानं वाटलं इस्रायलमधले सगळे आहेत ना ते उजवे असतात, इस्रायलमध्ये सगळे उजवे नसतात, इस्रायलमध्ये सेंट्रिस्ट आणि डावे असतात, हे कोण आहे यांना कळतं एवढा बदल, कळत नाही ना, वाचन नाही बघणं नाही. तर त्याला केला त्याने ज्युरीचा अध्यक्ष, तो म्हणाला ही फिल्म घेणं सुद्धा चुकीचं आहे. आणि आमच्याकडचे आमचे मित्र असलेले उदारमतवादी समीक्षक फेसबुकवर असं लिहितात की असं यांनी बोलायला नको होतं. मी तर नावं घेत नाही नितीन याचं, कारण आपलेच मित्र आहेत, नावं नको घ्यायला, उद्या बदलतील आणि येतील आपल्या बाजूला. जेव्हा वेदना होतील ना, वेदना जेव्हा काठ्या खाव्या लागतील ना, किंवा नखं काढली जातील ना इतर निरोपसाठी, तेव्हा येतील आपल्या बाजूला, हे लक्षात घ्या. मी या ललित कलाच्या केंद्रानंतर माझ्याकडे व्हॉट्सअप मी सगळे सेव्ह करतो, इतक्या लोकांना मी चांगल्या चांगल्या लोकांना व्हॉट्सअप केले, बोललो फोनवर, पण अनेक बडी बडी माणसं नितीन या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं मी फार दुखापत करलं आहे, आता घाबरू नका चांगलं, तर इथे पण बसलेले तुम्ही फार मोठा दुखापत करलाय, पण अजिबात घाबरू नका. मी याला सांगितलेलं आहे आसिमला की आपण निर्भय बनोची एक भगतसिंग ब्रिगेड काढू जी हिंसा करणार नाही, जी मारामारी करणार नाही, पण मारामारी करणाऱ्याचे हात धरेल स्वसंरक्षणासाठी, हे लक्षात घ्या. काय बदललाय, अहिंसा आहे आपली, पण अहिंसेसाठी जिवंत तर राहायला पाहिजे. परवाचा हल्ला बघितला तर माझ्या लक्षात येतं की भक्ती तो बंटी अशा सारखे श्रेया किंवा तो आमचा जो ड्रायव्हर होता तो, हे वैभव, हे सगळे नसते तर आम्ही वाचलोच नसतो, म्हणजे आम्हाला मठारच मारून टाकलं असतं, तुकडे तुकडे केले असते. इट वॉज लाईक अ मॉब लिंच, मॉब लिंचिंग होतं हे लक्षात घ्या. मुसलमानांचं काय होत असेल मला कळलं, आतापर्यंत फक्त आम्ही वाचत होतो, पण मॉब लिंचिंग म्हणजे काय हे त्या दिवशी मला कळलं प्रत्यक्ष अनुभवाने, हे लक्षात घ्या. म्हणजे माझ्यासारखा हल्ल्याला सरावलेला माणूस सुद्धा शहरला त्या दिवशी, मला सांग शहरला की आता आपण कसे वाचणार, आणि कस वाचलो, आम्ही वाचलो, आता याला उत्तर नाही कसे वाचलो. मी असं म्हणतो हे सगळे तुम्ही सगळे बसलात ना, तुमच्या प्रेमामुळे वाचलो, हे लक्षात घ्या. या देशात अजून बहुसंख्य लोक कम्युनल नाहीत, बहुसंख्य लोक फासीवादी फॅसिस्ट नाहीत, या देशातले बहुसंख्य लोक जरी रामाला मानत असले तरी सुद्धा ते मनानी उदार आहेत, हे लक्षात ठेवा. रामायण आपल्या घराघरात आपण पोचलेलं आहे लहानपणापासून, गीत रामायणातून कशातून, ती आपली संस्कृती आहे. पण म्हणून या रामाने कधी सांगितलं नाही की मशीद पाडा किंवा याला ठार मारा, याचं मॉब लिंच करा, हे या रामाने सांगितलं नाही. ही आता फॅसिस्टांची संस्कृती आपल्याकडे आलेली आहे. मी अशासाठी जर्मनीतली उदाहरणं दिली, तुम्हाला कलाकारांना मी सांगतोय तुम्ही बोला, म्हणजे आम्ही एवढ्या सभा घेतल्या तरी आम्ही कमी पडतोय, याचं कारण आम्ही भाषण करू शकतो, आम्ही व्हिडिओ करू शकतो. मला माझे एक मित्र नितीन पोद्दार यांनी अशी सूचना केली की तुझा व्हिडिओ रोज 2-3 लाख लोक बघतात, तू जास्त व्हिडिओ कर आणि लोकांपर्यंत पोच, त्यालाही मर्यादा आहेत. माझं म्हणणं आहे तुम्ही कलाकार मंडळी आहात, तुम्ही नाटकं करा, तुम्ही कविता करा, तुम्ही एकपात्री करा, स्टँड अप करा, पण हा फॅसिझम विरोधातला विचार पोचवा. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आणखीन काही लोक मरण्यापूर्वी हा विचार पोचवा, नाहीतर मी तुम्हाला सांगतोय या निवडणुकीत काय होईल मला माहित नाही. एक तर पुन्हा मोदी सत्तेवर आले समजा, येऊ नये तशी माझी इच्छा आहे, पण माझ्या आजची आता काय नाही, ते समजा सत्तेवर आले तर प्रत्येक हुकुमशहाच्या तिसऱ्या टर्मला काय झालंय जगामध्ये बघा. उदाहरण तर रशियात पुतीन, तुर्कस्तानमध्ये एर्डोगन, आणि आपल्या बाजूला म्हणजे बांगलादेशात शेख हसीना. प्रत्येक हुकुमशहा हा तिसऱ्या टर्मला अधिक दडपशहा बनलेला आहे, अधिक दडपशाही करतो तो, अधिक सेन्सॉरशिप लागतो. म्हणून जर मोदी आले त्यांना
पराभूत करण्याचा पर्याय आपल्या हातात आहे. त्यामुळे जे आपण हे बहुसंख्य, मला असं वाटतं इथे फॅसिझम विरोधी मोदी विरोधी लोक आहेत, पण मी जे नाहीत आमच्या बाजूला, जे मोदीचे समर्थक आहेत, जे भाजपमधले बरे लोक आहेत. भाजप पूर्वी माणसांचा पक्ष होता, लक्षात घ्या, उजव्या विचारसरणीच्या माणसांचा पक्ष. आता तो माणसांचाच पक्ष राहिलेला नाही, आता तो बहुसंख्य विकृतांचाच पक्ष झालेला आहे, लक्षात घ्या. जे विष 2010 पासून मी सोशल मीडियात आहे, 14 वर्षात जे विष ते पसरवत आहेत, इतकी भयंकर अवस्था भारताची कधीही नव्हती. मी काँग्रेसच्या विरोधात लिहिलेलं आहे, मी सर्व पक्षांच्या विरोधात लिहिलेलं आहे, पण इतकं भयानक चित्र मी कधी पाहिलं नव्हतं. इंदिरा गांधींची आणीबाणी सोबर वाटावी, इतकी ही अघोषित आणीबाणी भयंकर आहे. एक तर आपण बाहेर राहू, किंवा मला तो एक सारखा प्रभाकर शर्मा आठवतो, तुला आठवतो प्रभाकर शर्मा, ज्यांनी आणीबाणीच्या वेळेला आत्मदहन करून घेतलं. सर्वोदयी कार्यकर्ता, तुम्हाला आठवत असेल प्रभाकर शर्मा ज्यांनी आत्मदहन केलं. रोज रात्री झोपताना त्याचा जळणारा देह माझ्या डोळ्यासमोर येतो. ही अवस्था होणार आहे आपली. एक तर ते आज बाहेर रस्त्यावर मारतायत, ठेचून मारतायत, उद्या ते आपल्या घरात घुसतील तुमच्या लक्षात. जे म्हणतायत ना, अजून तुम्ही आरपारची लढाई वगैरे करू नका, त्यांना मी सांगतोय, आम्ही मेल्यावर हे बोला तुम्ही, आम्ही मरायला तयार आहोत. मला त्यात काही आता नवीन वाटत नाही. याचं कारण, इतक्या सगळ्या म्हणजे इतक्या भयंकर हल्ल्यातून वाचल्यानंतर मी असं मानतो, या पुढचं जे आयुष्य आहे हे बोनस आयुष्य. पुण्याच्या हल्ल्यानंतर म्हणजे 9 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर जे आयुष्य आम्हाला मिळालं ते बोनस आयुष्य. यापुढे स्वतःसाठी नाही तरी या समाजासाठी, या समाजात माझ्या सकट सर्वांना स्वच्छ श्वास घेता यावा म्हणून जे काय आयुष्य हे ते पणाला लावतो. आम्ही काही गैर बोलतो असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला संविधानात जे अधिकार दिलेत त्याची अंमलबजावणी करतो. थोडीशी भीती पळून गेली आहे, कारण याची सवय झालेली आहे, पण नेहमीच्या निवडणुकीपेक्षा हे वातावरण भयंकर आहे, लक्षात घ्या. कोणालाच लिहिता येणार नाही. हा मुकुंद गोळे इथे बसलेला आहे, तो खूप सुंदर लिहितो लोकवाङ्मयीन या सगळ्यांवर. तुलाही लिहिता येणार नाही. तू रामाचा वेगळा अर्थ सांगितलास ना, सीतेचा वेगळा अर्थ सांगितलास. 300 रामायण आहे, 300 रामायण तुम्हाला माहिती आहे. 300 रामायणाज म्हणून एक पुस्तक आहे जे भारत सरकारने बॅन केलेलं आहे. रामायणाची 300 रुपये थी. पेरियारचं एक रूप आहे, एक वाल्मिकी रामायणाचं रूप आहे, 2 टोकं थी. अरे पण रामाला इतक्या विविध अंगानी बघता येतं, हेच तर आमचं सौंदर्य आहे. तुम्ही म्हणता आमचा राम तोच राम, तो धनुष्य घेतलेला असा. आमचा राम नव्हता असा धनुष्य घेतलेला आक्रमक हिंसक. आमचा राम शांत होता, तो सीतामाईच्या बरोबर उभा होता. आपला जो राम आहे ना लोकवाङ्मयातला, तो शांत होता, तो अहिंसक होता. तुम्ही एकरंगी असा राम केला था जो आम्हाला मान्य नाही. मला असं वाटतं की असा एकरंगी देश तुम्हाला हवाय का, याचा विचार करा. मला जे गाणं म्हणजे आमच्या मोदीजींना जे गाणं आवडणार, त्यांना कुठचं आवडतं मला माहित नाही, पण ते आरएसएसच्या शाखेवर काय म्हणे नमस्ते सदावत्सले, ते आवडत असावं असं मला वाटतं. त्यांना जनगणमन आवडत नसेल कदाचित, कदाचित वंदे मातरम आवडत नसेल. पण माझं म्हणणं आहे, आमच्या राजाला किंवा आमच्या हुकुमशाला जे गाणं आवडणार तेच आम्हाला आवडलं पाहिजे, हे आम्ही मान्य करणार नाही. एवढंच सांगायला मी आलेलो आहे. मी एक छोटा माणूस आहे, मी त्या मुलाची भूमिका बजावतोय जो मुलगा आपल्या राजाला म्हणाला, राजा तू नागडा आहेस, दॅट्स ऑल. मी एवढंच सांगायला आलेलो आहे की आम्हाला आमचं जे वैविध्य आहे, धार्मिक वैविध्य, जाती जातीतलं वैविध्य, त्यामध्ये वाईटपणा पण आहे, तो काढून टाकायला पाहिजे. पण हे सगळं आम्हाला जपायचं आहे. आम्हाला आयडिया ऑफ इंडिया जी आहे, भारताची संकल्पना, ही जपायची आहे. आम्हाला कलावंतांचं स्वातंत्र्य जपायचं आहे. म्हणून ललित कलावर हल्ला झाला तेव्हा मला लोक असं म्हणत होते, कशाला पाहिजे सभा, आपण राजकीय सभा घेतोय त्या घेऊया की. मी म्हटलं नाही, ललित कलावर जो हल्ला झाला तो मुद्दा इतकाच महत्वाचा आहे, आणि FTI मध्ये जे झालं ते सुद्धा इतकंच महत्वाचं आहे. आमचे राजकीय अधिकार, आमचे सांस्कृतिक अधिकार, आम्हाला घटनेने दिलेले अधिकार, ही साखळी एकासोबत एक जोडलेली आहे, ही वेगळी काढता येणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मी पत्रकारांना सांगतो पण आता नागरिकांना सांगतो, चांगली पत्रकारिता करायची असेल तर मरायला तयार राहा. हे पत्रकारांना सांगतो
हा देश आता तुम्हाला नागरिकांना सांगतो आणि तुमच्यापैकी बहुसंख्य समविचारी आहेत, पण हे सांगतो की हा देश जर वाचवायचा असेल शेवटचा प्रयत्न, मला वाटतं हे हरतील एक दिवस. अ इंदिरा गांधी हरलीच ना 19 महिन्यानंतर, हे 2024 हरतील किंवा 2029 हरतील. कधीतरी या देशातल्या जनतेला 100% जाग येईल याची मला खात्रीच आहे. या देशात फॅसिझम अनंत काळ टिकणार नाही. काही माणसांचे बळी जातील, काही माणसं मरतील, मरू द्या, वर्थ इट, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या मागणीसाठी, आपल्या ध्येयासाठी मार्टिन ल्युथर किंग मेलाच ना, मेला ना. त्या मंडेलानी 28 वर्ष तुरुंगवास भोगला, आपण काय गेलोय, आपण कोणची वेदना सहन केली आहे, त्या मानाने आडीमाडी 19 महिन्यात गेली आहे. लक्षात घ्या, ज्या देशात माझ्या भावांचं लिंचिंग होतं, माझ्या बहिणीवर ती कोणत्या धर्माची आहे म्हणून बलात्कार होतो, माझ्या बहिणीचं किंवा माझ्या मैत्रिणीचं अपहरण होतं धर्माच्या नावाखाली, किंवा एखाद्याने श्रीराम म्हटलं नाही म्हणून कोकणामध्ये त्याला बेदम तुडवलं जातं, हा देश मला माझा वाटत नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हा देश मला माझा वाटत नाही. आणि असं मी म्हटल्यावर भाजपवाले म्हणतात, महा तुम्ही देश सोडून जा. जाणार नाही, कारण हा देश तुमचा नाही, हा देश माझा आहे. हा देश गांधी नेहरूंचा आहे, हा देश शिवाजी महाराजांचा आहे, हा देश शाहू महाराजांचा आहे, हा फुले आंबेडकरांचा आहे, आणि हा देश संतांनी दिलेल्या शिकवणीचा आहे. लक्षात घ्या, मी हा देश सोडून जाणार नाही. जायचं असेल तर तुम्हाला फॅसिझम सोडावा लागेल, नाही तर या देशातली जनता तुम्हाला आकलून लावणार एक दिवस. हिटलर किती दिवस होता, 1930 ते 1945, 15 वर्ष. आता आपल्या हिटलरला झाली की 10 वर्ष, 10 वर्ष झालीच ना. पापांचा गळा भरणार. इथली जनता मूलत लोकशाहीवादी आहे, लक्षात घ्या. तिला भ्रमिष्ट केलंय, तिला अफू दिली आहे असं समजा. जेव्हा मार्क्स म्हणत होता की धर्म ही अफूची गोळी आहे, तेव्हा आम्ही ते गंभीरपणे घेतलं नाही. आता ही अफूची कसली गोळी झाली आहे बघा तुम्ही, बघा जरा काय धर्माचा हत्यार. म्हणजे गांधीजींनी सांगून ठेवलेलं आहे की राजकारणातला धर्म वेगळा, ज्या गांधीजींना जो धर्म अभिप्रेत होता तो राजकारणात जी नीतिमूल्य तुम्ही पाळणार तो धर्म अभिप्रेत होता. पण त्यांनी हेही सांगितलं, तुम्ही राजकारणात धर्माची सरमिसळ केली तर मोठी घातक परिस्थिती निर्माण होईल. बाबासाहेबांनी पण हेच सांगितलं. विचारात फरक होते, पण दोघांनीही संदेश आज दिला की राजकारणात तुम्ही धर्म जातीची सरमिसळ केली तर मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण होईल, जी या देशामध्ये झालेली आहे. माझं स्पष्ट आहे, तुम्ही काय ते तुमचं ठरवा. या देशासाठी तुम्ही मरायला तयार आहात की नाही एकमेव प्रश्न आहे. झाली माझ्या आयुष्याची 65 वर्ष संपली, आता जी काय 10-15 वर्ष आहे ती याला घालवायला उपयोगी आणू 100%. हा शत्रू आहे देशाचा, आपल्या सगळ्यांचा, म्हणजे देशाचा. म्हणजे असं काय देश नावाची एक गोष्ट नसते, तिकडे भारत मातेचा पुतळा करतो तो करत असतो. देश म्हणजे आपण आहोत, आपण नागरिक आहोत, सर्व धर्माचे नागरिक आहोत, कलावंत आहेत, लेखक आहेत, माझ्यासारखे पत्रकार आहेत. 10 वर्ष मी मेनस्ट्रीम पत्रकारितेच्या बाहेर आहे, कारण 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आमचं चॅनल अंबानीने विकत घेतलं. 10 वर्ष झाली, 10 वर्ष करतोय मी जे काय माझ्या परीने करायचं ते करतोय. मी काय घरी बसलेलं नाही, पण अशी अवस्था प्रत्येकाची होणार आहे. नोकरी जाणार आहे, आपल्या घरात घुसून आपल्याला मारलं जाणार आहे. कदाचित आपण त्यांच्या सुरात सूर नाही मिसळला तर आपल्या घरांना आगी लावल्या जाणार आहेत, आपल्या घरांवर बुलडोजर फिरवले जाणार आहेत. जसे आता उत्तर प्रदेशात त्याचं सगळं एक्सपेरिमेंट चालू आहे, सगळा प्रयोग चालू आहे, हे लक्षात घ्या. दिस इज फॅसिझम. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, एका निवडणुकीचा संबंध नाहीये, ही जीवन मरणाची लढाई आहे. तेव्हा कृपया आम्ही थांबतो, प्रत्येक सभेमध्ये मी हे बोलतो आणि लोकांना हात जोडून आवाहन करतो की स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर लढायला तयार राहा. स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर, माझ्यासाठी नाही. निखिल वगळे क्षुल्लक आहे, असीम सरोदे क्षुल्लक आहेत, आम्ही सगळे बोल, पण आपण बोलतो, तू म्हणाल ते बरोबर आहे.
जब्बार पटेल बोलले नाही. एक नाव घेतो, माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, ते सगळ्यांचेच मित्र असतात. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना, त्यांनी बोलावं असं मला वाटत, मी फोन केला, मी फोन केला. मला मग त्यांनी सांगितलं लातूरला काहीतरी संमेलनाचं उपसंमेलन होणार आहे, तिथे मी सेन्सॉरशिपवर बोलतो वगैरे. तर काही जनरल बोलले काही अर्थ नव्हता. काय काय तुम्हाला कुठून तरी कुठे पैसे यावे लागतात, इफ्फी करायचा, पीप करायचं काहीतरी, मग सरकारी मदत लागते. अरे फेकून द्या ही सरकारी मदत. सरकारी मदतीने होणारी साहित्य संमेलन महोत्सव आम्हाला नकोत. आम्ही तुम्हाला लोकांकडून पैसे जमवून देतो. पण नाट्य संमेलनाचा अध्यक्ष ललित कलाच्या हल्ल्यावर बोलत नाही. हे होऊ तरी कसे शकते या देशात? मला समोर विजय तेंडुलकर येतात, विजय तेंडुलकर येतात. आज गप्प बसले असते तेंडुलकर, शेवटी ते निराशेने गेले. मी तुम्हाला सांगतो, तेंडुलकरांची शेवटची अवस्था फार वाईट होती. निराश झाले होते देशात काय चाललंय त्यावर. किंवा दुसरं नाव माझ्या समोर येतं, दुर्गाबाई भागवतांचं. कराडच्या संमेलनात त्यानंतर त्या गेल्या जेलमध्ये. आम्ही त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो, आम्ही पोस्टर लावली होती, दुर्गाबाईंनी पद्मश्री सोडली, फुलं अंडेकर तुम्ही कधी सोडणार, हे लक्षात घ्या. तेव्हा पण मराठी तथाकथित लेखक वर्गाची सगळे बहुसंख्य लेखक हे. पण पुलंनी एक काम केलं, आपल्याला त्यांना श्रेय द्यायला पाहिजे. पुलंनी जेपींची डायरी जी आहे स्वगत म्हणून मराठी झाला आहे ती ट्रान्सलेट केली. आणि आणीबाणीच्या काळात जेव्हा ती प्रसिद्ध झाली, साधना प्रकाशननी केली, तेव्हा त्याच्यावर पुलंचं नाव नव्हतं. पण आणीबाणी उठल्यावर त्याच्यावर पुलंचं नाव आलं. मंगेश पाडगावकरांनी अनेक कविता केल्या, त्यातली सलामची कविता आहे प्रसिद्ध, ती सुद्धा आणीबाणीत केलेली कविता आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे लोक शांत राहून सुद्धा काहीतरी करते. माझं म्हणणे सर्वांनी एका प्रकारे करायची गरज नाही. सर्वांनी माझ्याप्रमाणे, नसीमप्रमाणे, विश्वंभरप्रमाणे काम करायची गरज नाही. आपण आपल्या पद्धतीने काम करू शकतो. कुणाला कविता करावीशी वाटेल, कुणाला नाटक लिहावं असं वाटेल, कुणाला एकपात्री करावं असं वाटेल, कुणाला आणखीन काय करावं असं वाटेल, कुणाला एकटं रस्त्यावर उभं राहून निदर्शनं करावी लागतील. अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे नुसतं लोकांना हक देतात. एक माणूस उभा राहतो स्टेशनवर आणि तो म्हणतो मला प्रेम हवं आहे, चला हक करूया. आता आपल्या संस्कृती हे हक वगैरे नाही, बरोबर आहे ना? पण या तरुण मुलांना याचं काय आक्षेपार्ह वाटणार नाही, त्यांना ते माहिती आहे. आपण म्हातारे लोक ते हक बी करणं आपल्याला जमत नाही बाबा. पण तरुण मुलांना मला सांगा, या देशाला प्रेम हवंय हा संदेश देण्यासाठी एक माणूस किंवा चार मुलं स्टेशनवर उभी राहिली आणि लोकांना त्यांनी आलिंगन दिलं, हक केली, केवढा मोठा परिणाम होईल, केवढा मोठा परिणाम होईल. आणि हा राजकीय संदेश आहे, या देशाला प्रेम हवंय. तो आपला राहुल गांधी तिथे चालतोय, त्याची चेष्टा करतायत लोक, पण महत्वाचं करतोय ना तो, प्रेम वाटत फिरतोय. त्याला परवा नाही सत्ता येईल की नाही. मी तर कधी कधी गमतीत म्हणतो, हा तर संत माणूस झालाय, त्याला तर पंतप्रधान सुद्धा व्हायचं नाही. पण ते तो महत्वाचं करतोय प्रेमाचा संदेश पसरवण्याचा. मला तुम्हाला शेवटचं वाक्य सांगायचंय की या फॅसिझम विरुद्धच्या लढाईला तयार राहा. या निवडणुकीमध्ये जे फॅसिस्ट आहे त्यांचा पराभव करा. आणि फॅसिस्टांसमोर जो एकमेव सशक्त पर्याय आहे त्याला मतदान करा, एवढंच मी सांगतो. आम्ही हे आणीबाणीच्या वेळेलाही सांगितलं होतं, जनता पक्षाला मत द्या. आता सुद्धा मला हे सांगायला काही वाटत नाही की महाविकास आघाडी ही सशक्त पर्याय आहे. ते जर एकत्र राहिले तर मला माहित नाही ते काय होणार आहे त्यांचं. आमची लढाई फुकट घालवू नका, प्लीज प्लीज एकजुटीने राहा. तुम्ही काय सगळे बरे राजकारणी नाही आहात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. तरी सुद्धा आता काय पर्याय नाही तुम्हाला मत देण्याशिवाय, कळलं का? कारण हे भयंकर संकट आहे देशावरचं. भाजप आहे, काही करून याला थांबवा, काही करून याला थांबवा. आणि त्यासाठी सज्ज व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय हिंद.